फक्त शिवसैनिकांवरच का कारवाई करण्यात येते असे सवाल उपस्थित करत माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी काल रात्री क्रांती चौक पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केलाय. त्यामुळे जामीन मिळेपर्यंत त्यांचा मुक्काम हर्सुल कारागृहातच राहणार आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दंगल उसळली होती. या दंगलीची सुरुवात गांधीनगर भागातून झाली होती. त्यानंतर या दंगलीचा भडका उडाला. याच प्रकरणात क्रांती चौक पोलिसांनी गांधीनगर भागातून काही तरुणांना अटक केली होती. ही माहिती शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांना मिळाली व त्यांनी काल रात्री अकरा वाजता सुमारास क्रांती चौक पोलीस ठाणा गाठत तुम्ही फक्त शिवसैनिकांवरच का कारवाई करत आहात, अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना तात्काळ सोडा म्हणत गोंधळ घातला. अनेक अधिकाऱ्यांनी जैस्वाल यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले होते. कार्यकर्त्यांना सोडत नसल्याचं पाहून जैस्वाल यांनी थेट क्रांती चौक पोलीस ठाण्यात खुर्च्यांची व काचेची तोडफोड केली. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या प्रकरणी पोलिसांनी त्यांना निराळा बाजार येथील घरातून अटक करत त्यांची वैद्यकीय तपासणी करून आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आला असताना न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयानं तो नामंजूर केलाय. यामुळे आता जैस्वाल यांची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली असून जामीन मिळेपर्यंत त्यांचा मुक्काम हर्सुलमध्येच राहणार आहे.